नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या गणिताच्या तासिकेला आपण सराव सरावसंच तीन याच्यामधील प्रश्न जो आहे कंपासपेटीतील योग्य साहित्य वापरून खालील कोण काढा कंपास व वा पट्टीचा वापर करून तो दुभागा असा हा प्रश्न आहे तो प्रश्न आपण आज सोडवणार आहोत माप दिलेले आहे ऐंशी अंशाचं तुम्ही आतापर्यंत जे कोण काढून आणि दुभागून पाठवले ते अजून खूप व्यवस्थित पाहिजे त्याच्यात खाडाखोड नको आहे आणि त्याचा सराव खूप खूप आवश्यक आहे तरच हे आपल्याला जमणार आहे तर तिसरं गणित जे आहे आपलं ऐंशी अंश मापाचा कोण दिलेला आहे काढायचा आहे तो आपल्याला त्या मापाचा आणि तो दुभागायचा आहे ओके त्यासाठी आपल्याला पट्टी घेऊन एक खाली किरण आधी एक आपण काढून घेऊया घेऊयात आता इथं मी स्केच पेनचा वापर करते आहे ते तुम्हाला स्पष्ट दिसावं म्हणून ओके इथं मी एक किरण काढते त्याचा आरंभ बिंदू काढलेला आहे किरणाला एक बाणाचं टोक असतं अमर्याद पण ते काढलेलं आहे आता इथे आता त्याला नाव देऊ आरंभ बिंदूला बी आणि अजून एक बिंदू घेऊ दूरांतरावर थोडा सी अशा पद्धतीने आपण बी सी असा एक किरण काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे ऐंशी अंशाचा कोण ऐंशी अंशाचा कोण काढायचा आहे त्यासाठी आपल्याला कोण मापकाची गरज लागणार आहे ऐंशी अंश आँश माप घेण्यासाठी <तलती> ते मापक घेऊन कोण मापकाचा मापका केंद्रबिंदू किंवा मध्यबिंदू असो तो बी या बिंदूवर आपण ठेवला आहे शून्य आपल्या बाजूचं श तिथून मोजायचं ऐंशीपर्यंत ऐंशी अंशाच्या तिथं आपल्याला खून करायचे आहे ऐंशी अंशाचा कोण म्हणजे तो लघु कोण असणार आहे पट्टीच्या साह्याने आपण काय करायचं आहे तो बी बिंदू आणि केलेली खून आपण जोडतोय आणि एक अजून एक बिंदू आपण आहे दाखवल्याप्रमाणे ए म्हणून अशा पद्धतीने आपण ऐंशी अंशाचा कोण ए बी सी काढला आहे जो नव्वदपेक्षा कमी वापाचा आहे त्यामुळे तो लघुकोण आहे हा लघुकोण जो आपण काढला आहे त्याचा त्याला आपण आता दुभागणार आहोत त्यासाठी ते आपण कंपास घेतलेलं आहे च जे एक टोक आहे ते आता कोणाचा जो आपल्याला शिरोबिंदू दिसतो आहे तिथं ते कंपासचं टोक घेऊन त्यात योग्य सोयीस्कर अंतर घेऊन तिथं बघा कंपासचं टोक ठेवलेलं आहे आणि कंपासच्या सहाय्याने आपण दोन्ही किरणांना म्हणजे किरण बी ए आणि किरण बी सी यांना छेदणारा आपण काय करतोय एक कंस टाकत आहोत काढत आहोत अशा पद्धतीने कंस काढलेला आहे हा कंस किरण बी ए आणि बी सीला ज्या छेदनबिंदूमध्ये छेदतो त्याला आपण पी आणि क्यू अशी नावं दिलेली आहेत आता पुढची कृती आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपल्या कंपासमध्ये पुन्हा एक अंतर घ्यायचं योग्य सोयीस्कर ते क्यू बिंदूवर आपण कंपाचं टोक ठेवून एक कंस अंतर्भागात काढलेलं आहे कोणाच्या तेच अंतर, अंतर कायम ठेवायचं पी बिंदूतून त्या कंसाला आधीच्या कंसाला छेदणारा दुसरा कंस आपण इथं काढलेला आहे दिसतंय तुम्हाला आणि आता त्या दोन कंसाच्या छेदन बिंदूला आपण ओ असं नाव देत आहोत आता काय करायचं पट्टी घ्यायची आहे पट्टीच्या साह्याने आपण बी आणि ओ हे बिंदू जोडणार आहोत किरण बी ओच्या साह्याने तुट तुटक रेषा काढल्या काढला तरी चालेल किरण किंवा सलग काढला तरी चालणार आहे आणि ए बी सीचे आता दोन भाग झालेत कोण ए बी सीचे त्याला कोण दुभाजक आपण बी ओ आपण हे केलेलं आहे तो कोण दुभाजक काढलेला बरोबर एका ते मोजून बघूयात ऐंशी अंशाचा कोण दुभागला तर तयार होणारे दोन्ही कोण हे चाळीस चाळीस अंशाचे चा असले पाहिजेत आणि इथं आपल्याला बरोबर दिसतंय तो चाळीस अंशाचा कोण ओ बी सी तयार झालेला आहे किंवा सी बी ओ तयार झालेला आहे आणि दुसरा कोणही त्यामुळे चाळीस अंशाचाच असणार आहे तर अशा पद्धतीने आपण काय केलं आहे कंपासच्या साह्याने आपण कोण ए बी सी हा दुभागलेला आहे त्या साह्याने ऐंशी अंशाचा कोण आपण आहे आणि नंतर तो दुभागलाय आता आजचा होमवर्क तुम्ही करायचा